फक्त त्यांच्याकडे भांडवल आहे एवढंच आपल्याला सगळ्याला माहिती आहे. त्यांचं घ्यायचं आता हे काही निवडणुकीची सभा नाही, पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. पवारसाहेबांना मी या ठिकाणी शब्द देऊ इच्छितो की मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा नंबर 1 वर आणल्याशिवाय या ठिकाणी आम्ही तुमच्याकडनं काही मागणार नाहीत. आम्हाला कुठल्या पदाची अपेक्षा नाही आणि मी खात्रीनं सांगतो की तिथं काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. मी काही आमदारकीचंच तिकीट आपल्याला मिळावं, आपण आमदारच व्हावं, आपल्याला काहीतरी पद मिळावं. मी फक्त ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी माझा छळ केलेला आहे त्यांचा बदला घेण्यासाठी मी पवारसाहेबांच्या सोबत या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून सोमेश्वर तुमच्यासारख्या कुण्याच माणसाने घाबरण्याचं या ठिकाणी काही कारण नाही. राष्ट्रवादीचे जे जे कोणी नेते असतील, खुशाल पवारसाहेबांनी तुम्हाला तिकीट दिलं तर तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढण्याची माझी तयारी आहे. काँग्रेसच्याही कुठल्या नेत्याने घाबरण्याची गरज नाही. स्वार्थासाठी राजकारण केल्यापेक्षा दोन हात बघण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याच्या साठी आपण राजकारण केलं पाहिजेत. हे भूमिका आपण घेतलो तर लोकांना न्याय मिळू शकेल. जास्तीचं बोलण्यापेक्षा इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवारसाहेबांचा, राष्ट्रवादी पक्षाचा आणि हीच भूमिका आपल्याला या ठिकाणी घेऊन आपल्याला गावाकडे जायचंय आणि काम करायचंय एवढ्या अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विनायक पाटील साहेब. यानंतर ताई बोलण्यापूर्वी एक मिनिटासाठी सिकंदर तांबोळी, उपाध्यक्ष ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस, संचालक आणि सलीम सय्यद, अबुल रजाक शेख आणि नरेंद्र आर्तिवारी यांना मी त्यांचा प्रवेश होतो आहे आदरणीय प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते. त्यांना विनंती करतो की एक मिनिटामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश घ्यावा. आणि त्यानंतर त्यानंतर आदरणीय ताईंना विनंती करतो की कोण ताई हे करत. यानंतर माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब. आपल्या सर्वांचे आणि देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, जितेंद्र आव्हाडजी, खासदार सुप्रिया ताई सुळे, बसवराज पाटील नागराळकर, रवींद्र पवार, नसीम सिद्दीकी, संजय शेट्टे, आशाताई भिसे, राजा मनियार आपल्या शहराचे अध्यक्ष, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख, सोमेश्वर कदम, शिवाजीराव मुळे साहेब, बापूसाहेब उजेडकर, भरत सूर्यवंशी, ज्यांच्या प्रवेशासाठी आपण सगळे इथं एकत्रित जमलो आहे, ते माननीय विनायकराव पाटील साहेब, त्यांच्याबरोबरचे आज इथं उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी, रशीद शेख, प्रशांत घारे, साजिदभाई, निशांत वाघमारे, ॲडव्होकेट काळे, बक्तावर बागवान, बालाजी कदम, मदन काळे, इस्माईल, शुभम जटा जराळ, या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर नेते, बरीच नावं आहेत. आणि विनायकराव पाटील साहेबांच्यावर आलेले सर्व कार्यकर्ते नेते, या ठिकाणी छोटासा जो कार्यक्रम मध्येच झाला, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस युनियनचे उपाध्यक्ष सिकंदर तांबोळी आणि त्यांचे सर्व सहकारी, नवीन वाहतूक युनियन जी होती त्यांची, ती सगळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मर्ज झाली. जवळपास 10,000 सभासद त्यांच्या वाहतूक युनियनचे आहेत ते सर्व आणि बंधू भगिनींनो. आज आपण सर्वांना विनायकराव पाटील आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देताना विशेष आनंद आम्हा सगळ्यांना होतो आहे. विनायकराव पाटील यांचा परिचय अनेक वर्षाचा आहे. ते कुठल्याही पक्षात असले तरी ते आमचेच आहेत असं आम्हाला नेहमी वाटत आलं, कारण त्यांची बॉडी लँग्वेजच आपुलकीची होती.
त्यामुळे त्यांनी कधी लांबचं अंतर कधी ठेवलेलं नव्हतं. आमच्या पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली, पक्ष थोडासा काही आमदार आमच्यातनं निघून गेले, त्यावेळी त्या ठिकाणी पर्याय काय याची चौकशी चर्चा करताना मला विनायकराव पाटील साहेबांचं नाव आठवलं. आणि आज मला आनंद आहे की अनेकांच्या सगळ्यांच्या चर्चेनंतर विनायकराव पाटील साहेब आपल्या सर्वांच्यात सहभागी झाले. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. लातूर जिल्ह्याला एक वेगळी परंपरा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय निलंगेकर साहेब असतील, माननीय शिवराज पाटील साहेब असतील, या सगळ्यांनी पुरोगामी बाजू लावून धरली आणि पुरोगामित्वाचं राजकारण नेहमी आयुष्यभर केलं. आणि त्या ठिकाणी जनार्दन वाघमारेंच्यासारखा नेता लातूर शहराने मागं पुढं न बघता नगराध्यक्ष करत असताना देखील त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका लोकांनी लातूर शहराच्या दाखवली. त्यामुळे लातूरची मानसिकता काय आहे हे तुम्ही आम्ही सगळेजण जाणतो. आज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर घाला घालण्याचं काम सुरू आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये पक्ष कसे फोडले जातात त्याची उदाहरणं देऊन वेळ घालवत नाही मी आपला. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि देशाच्या समोरचे जे प्रश्न आहेत, मग महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेकारीची समस्या फार वाढलेली आहे, आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा प्रश्न किती पुढं गेलेला आहे आणि किती आक्रमकदृष्ट्या मराठा समाज आज आपल्या आरक्षणाची मागणी करतो, हे सगळं चित्र आपल्यासमोर आहे. म्हणजे महाराष्ट्र सांभाळायला ज्यांच्या हातात दिला आहे त्यांनी महाराष्ट्र बऱ्यापैकी सांभाळलेला दिसत नाही. महाराष्ट्रात सगळ्याच व्यवस्था कोलमडून पडायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये काही फारसं बऱ्यापैकी चाललं आहे असं आज दिसत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना गेले काही वर्ष याचा आग्रह आपला होता की सुशासन असलं पाहिजे. पवार साहेबांनी 2019 दरम्यान उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन एक सरकार देण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न केला. 2.5 वर्ष सरकार बऱ्यापैकी चांगलं चाललं. वर्ष 1.5 वर्ष करोनाच्या काळात प्रचंड मोठ्या ताकदीनं या सरकारने देशातल्या कोणत्याही राज्यापेक्षा उत्तम करोनाचा समाचार घेऊन करोनाला मर्यादित जनतेला कमीत कमी त्रास होईल आणि जनतेला जास्तीत जास्त मदत होईल हा प्रयत्न केला. आणि त्यामुळे एक चांगलं शासन देशातल्या अनेक राज्यांची तुलना करताना महाराष्ट्रात आहे असं तेव्हा लोक सांगायचे. तेही शासन पाडण्याचं काम झालं. मराठी माणसाने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निर्माण केलेला पक्ष फोडण्यात आला आणि त्यातनं माणसं बाजूला गेली. वर्षभर होतंय नाही होतंय तोपर्यंत दुसरा पक्ष पवार साहेबांचा फोडण्याचं काम मागच्या काळात झालं. आज आपण सगळ्यांनी मागं वळून पाहताना या सगळ्याचा महाराष्ट्रातल्या जनतेला तिटकार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडलेलं नाही. महाराष्ट्रातली जनता निवडणुकीची वाट बघते आणि महाराष्ट्रात या सगळ्या परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर 100% झालेला आहे हे आपण सगळे आता अनुभवायला लागलेलो आहोत. काळ कसा जातो कळत नाही. महिना, 2 महिने, 3 महिने, अजून 4 महिने गेले की लोकसभेला आपल्याला सामोरं जायचं आहे. अजून 8-9 महिने गेले की विधानसभेच्या चर्चा प्रचंड विधानसभेचा प्रचार सुरू होईल. आणि म्हणून आपल्या सर्वांना उद्याच्या निवडणुकांच्या काळामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे आणि या आघाडीचा समावेश इंडिया या देशातल्या आघाडीत झालेला आहे. आणि त्यामुळं आपण एकसंघपणाने महाराष्ट्रामध्ये एकत्रित आलो तर 100% महाराष्ट्रातला विजय आपला आहे याची जाणीव आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण अतिशय उत्साहाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करताय. विनायकरावजी, माझी आपणाला विनंती आहे की आज आपण पक्ष बांधणीच्या कामाला सगळ्यांनी ताकदीनं लागायला लागलं पाहिजे. आमचे सोमेश्वर कदम आणि बाकीचे सगळे अनेक वर्ष पक्षाचा, म्हणजे जेव्हापासून पक्षाची स्थापना झाली तोपर्यंत सोमेश्वर कदम तेव्हापासून पक्षात एकनिष्ठतेने काम करतायत, त्यांचे सर्व सहकारी काम करतायत, त्या सर्वांना घेऊन आपण सगळ्यांनी एकत्रित चांगलं युनिट आपल्या मतदारसंघात करू आणि येणाऱ्या विधानसभेच्या दरम्यान आपण यशस्वी होण्यासाठी काय करायचं
याचा विचार करण्याचा प्रयत्न करू. मला खात्री आहे, आम्ही बरेच सर्वेक्षण केली आहेत, त्यात असं लक्षात येतं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळं त्या भागातल्या जनतेला पवारसाहेबांना पूर्ण ताकद देण्याची इच्छा आहे. त्यामुळं पवारसाहेबांचे उमेदवार जिथे जिथं उभे राहतील तिथं तिथं ते निवडून येतील, हे आता काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि त्यांना पाठिंबा शिवसेनेचा आहे, काँग्रेसचा आहे, आणि आपलं आघाडीत आपण निवडणूक लढवणार आहोत. आणि त्यामुळं आपल्याला येणाऱ्या विधानसभेची आणि लोकसभेला जी त्या ठिकाणी निवडणुकीला उमेदवार उभे होतील आपल्या महाविकास आघाडीचे, त्यांना मदत करण्याची तयारी सुरू करू. मतदारसंघातले आमचे विनायकराव पाटील बूथपर्यंत बूथ कमिट्या करण्याची पद्धत आहे. तुम्ही आता बूथ कमिट्या करण्याच्या संबंधात सगळ्यांना एकत्रित घेऊन जर काम यंत्रणा सुरू केली तर मला खात्री आहे की आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा चित्र तयार करता येईल. खरं म्हणजे विनायकराव पाटील साहेबांचा आग्रह होता की अहमदपूरला येऊन हा कार्यक्रम करा, पण साहेबांनाही वेळ मिळणार नव्हता म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की हा प्रवेश करू. साहेबांनी वेळ दिली पण साहेबांना दिल्लीला जायचं होतं आज, म्हणून थोडीशी वेळ मागंपुढं झाला तर विनायकराव पाटील साहेबांनी आपणा सर्वांना निमंत्रित दिल्यामुळं थोडीशी अडचण झाली. मग साहेबांनी आज सकाळी जायचं रद्द केलं. आत्ता माझी साहेबांचं भाषण झाल्यावर साहेब थेट विमानतळावर जाणार आहेत, पण विनायकराव पाटील साहेबांचा प्रवेश करण्यासाठी मुद्दामून साहेब इथं थांबले. आपल्या येण्याचं साहेबांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विशेष महत्त्व आहे. येणाऱ्या काळात आपल्या विनायकराव पाटील आणि तुम्ही सगळ्यांनी जुने नवे असा वाद अजिबात मतदारसंघात होता कामा नये. आपण जुने आणि नवे एकत्रित राहून आपण एकसंगपणाने साहेबांचे हात बळकट करायचे आहेत हा विचार घेऊन कामाला लागायचं आहे. आपल्याला पक्ष वेळोवेळी योग्य त्या दृष्टिकोनातनं धोरणातनं कळवण्याचं काम करेल. राजकीय मी आज या ठिकाणी बोलत नाही, कारण थोड्या वेळाने मी आणि सुप्रियाताई आणि जितेंद्र आव्हाड आणि काही आमचे सहकारी राज्यपाल महोदयांना भेटायला जातो आहे. महाराष्ट्रातलं जे चित्र आहे आज त्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात लोक अतिशय टोकाची भूमिका घेत आहेत आणि अनेक तरुण आज आत्महत्या करत आहेत आणि हा गंभीर प्रश्न आहे. याच्यात सरकारने ताबडतोबीनं काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि ही महाराष्ट्रातल्या सगळ्यांचीच भावना आहे आणि तीच भावना या ठिकाणी आज या निमित्तानं मी व्यक्त करतो. आपण सगळे मोठ्या संख्येने इथं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार मानतो आणि आदरणीय पवारसाहेबांना त्यांचं मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष जयंत पाटील, व्यासपीठांचे सगळे मान्यवर, त्यांचा या ठिकाणी प्रवेशासाठी आपण सगळेजण इथे एकत्रित आलो, ते आपले सरकारी विनायकराव, त्यांचे सगळे सरकारी आणि उपस्थित बंधुभगिनी, एक अतिशय चांगला हा सोहळा आज या ठिकाणी आयोजित झाला. लातूर जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष समाजातल्या शेवटच्या माणसाची सेवा कशाची व्यक्तिगत अपेक्षा न ठेवता ज्यांनी अनेक वर्ष केली असे आपल्या सगळ्यांचे सहकारी विनायकराव अधिक जोमानं लोकांच्यासाठी काम करावं या हेतून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून ते स्वतः आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी अंतकरणापासून स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही ज्या जिद्दीनं कामाला लागणार आहात त्याच्या पाठीशी सर्व राष्ट्रवादी पक्ष हा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्याशी अनेक वेळा या नात्या निमित्तानं माझे संबंध आले, अहमदपूर आले. मला आठवतं
की माझ्या एका मंत्रिमंडळामध्ये किशनराव देशमुख माझे राज्यमंत्री होते आणि मला चांगलं काम त्यांच्या कालखंडामध्ये केलं. नंतरच्या काळामध्ये मला आठवतं आहे शेजारीच चंद्रशेखर भोसले त्यांनी फार चांगलं काम त्या कालखंडामध्ये केलं. असे अनेक सेवाभावी वृत्तीनं काम करणारे सहकारी तुमच्या जिल्ह्याने आम्हा लोकांना दिले आणि आज आम्हा सोडल्याची आवश्यकता होती आणि आवश्यकता होती त्याचं महत्त्वाचं कारण लोकांना आम्ही लोकांनी शब्द दिला होता की तुमच्या विचाराशी प्रामाणिक राहणं ही भूमिका आमचा सहकारी करेल. आणि मला आठवतं मी स्वतः आलो होतो शेवटची जाहीर सभा त्या ठिकाणी घेतली लोकांनी यश दिलं आणि यश दिल्याच्या नंतर लोकांचा हा शब्द जे निवडून आले त्यांनी पाळला नाही ते अन्य ठिकाणी गेले अशा लोकांच्या संबंधीचा निकाल घ्यावा लागतो आणि तो निकाल घ्यायचा असेल तर तेवढा स्वच्छ तगडा असा सहकारी त्या ठिकाणी असण्याची गरज आहे आणि निराकरणाच्या रूपानं आज ती गरज वाढली याचा मला प्रसंचा आनंद आहे. आणि म्हणून आपण सगळे मिळून ही जी दुरुस्ती आहे त्या ठिकाणची दुरुस्ती करू. दुरुस्ती बऱ्याच ठिकाणची करायची, शेजारची करायची, आणखीन ठिकाणची करायची, त्याचं मी खोलामध्ये जात नाही. पण मी कधी चिंता करत नसतो. मला आठवतं आहे की 1980 साली निवडणुका झाल्या आणि माझ्याबरोबर 59 आमदार निवडून आले. त्यानंतर काही कामाच्यासाठी मी परदेशाला गेलो आणि परदेशाला परत आलो तर त्या 59 फार सुरून सगळे गेले. मोठे मोठे लोक होते सगळे गेले. मी 59 पुढारी होतो सभागृहात तर मी 5 पुढारी राहिलो. आणि पुन्हा निवडणूक ज्यावेळेला आली त्यावेळेला जे गेले त्याचे 2 सोडले तर बाकी सगळे पडले. लोकांनी सगळ्यांना धरा शिकवला. लोकांना हे आवडत नसतं. दिलेले शब्द न पाळणं ही भूमिका लोक त्यावेळी गप्प बसतात. पण लोकशाहीमध्ये ज्यावेळी त्यांना जाऊन तिचं मत टाकायचं असतं किंवा वचन दाबायचं असतं त्यावेळेला कुणाला दाबायचं, कुणी काय केलं या सगळ्या गोष्टीची आठवण त्या मतदाराला होत असते आणि तो निकाल तिथं योग्य पद्धतीनं घेत असतो. त्याची पुनरावृत्ती आम्हा सुद्धा दिसेल याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही. पण ते आम्हा सुद्धा असेल याचं उलगीर असेल याचं आणखीन काय असेल. आज अनेक प्रश्न देशाच्या समोर आहेत ज्याचा उल्लेख आत्ताच केला आणि ज्या कामाच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष आता गव्हर्नरांच्याकडे गेले तो एक आरक्षणाचा प्रश्न आहे. चर्चा झाली होती यापूर्वी. निर्णयसुद्धा पूर्वी घेतला होता. दुर्दैवानं कोर्टामध्ये त्या निर्णयामध्ये वेगळी भूमिका ही घेतली गेली आणि त्यातनं काहीतरी मार्ग काढायची इच्छा होती. आज त्या संबंधीचं उपोषण जालना जिल्ह्यामध्ये दुर्दंड फासल्याने केलं. मी स्वतः पहिल्यांदा त्यांची भेट घ्यायला त्या ठिकाणी गेलो. म्हणणं काय ते समजून घेतलं. त्यातनं ग्राहक कसे काढता येतील या दृष्टीचा विचारविनिमय केला. दुर्दैवानं राज्य आणि केंद्र सरकारने तातडीनं काही निकाल घ्यायची आवश्यकता होती ती लांबवली आणि त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा वनवास होता का काय अशी एक स्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये भूमिका स्वच्छ आहे. पक्ष म्हणून सुद्धा भूमिका स्वच्छ आहे.
की जे काही धोरणे फाशील करत आहेत, जी काही त्यांची मागणी असेल त्या मागणीची पूर्तता केली पाहिजे. आणि ती करत असताना दुसऱ्याच्या कुणाच्या ताटातनं काही आपल्याला काढून घ्यायचं नाही. त्याच्या ताटातलं आहे ते तिथंच राहिलं पाहिजे आणि त्याच्या ताटातलं तिथं ठेवून आज ही जी काही मागणी या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने केलेली आहे त्याची पूर्तता ही योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. जर आज त्यासाठी गावोगाव तरुण फिरी रस्त्यावर यायला लागलेली आहे, त्यांचं सवन आयुष्य सार्वजनिक जीवनाचं शैक्षणिक क्षेत्राचं उद्योग होण्याची शक्यता दिसते आणि ते टाळायचं असेल तर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने तातडीनं इथे निर्णय घेतले पाहिजेत. हा प्रकारचा आग्रह हा आपल्या सगळ्यांचा आहे आणि आज राज्याच्या राज्यपालांच्याकडं हा आग्रह धरण्याच्यासाठी आत्ता जयंतीचा इथून राजभवनात गेलेले आहेत. आज मी एवढीच एक अपेक्षा करतो की यातनं लवकर निर्णय व्हावा, जोरेने फाटल्याची प्रकृती ही व्यवस्थित राहावी, त्याला परमेश्वराने आणखीन आयुष्य द्यावं आणि एकंदर राज्याचं चित्र हे सुधारण्याच्यासाठी एक स्थिती निर्माण व्हावी अशा प्रकारची अपेक्षा तुमची माझी सगळ्यांची या प्रसंगाच्या निमित्तानं आहे. आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये वेगवेगळ्या लोकांची सत्ता आहे. मी याचं आधी सांगितलं की सत्ता बदलते, देशातलं चित्र राहिलं नाही पहिल्यासारखं. कुणी काही म्हणू, मी अनेक सभेमध्ये सांगितलं तुम्ही सवन हिंदुस्थानचा नकाशा हा तुमच्या नजरेसमोर ठेवा. आज राज्यात चित्र काय? आज भाजपच्या हातात सत्ता असेल पण देशाच्या प्रांतामध्ये काय स्थिती तुम्हाला बघायला मिळते? तुम्ही केरळ राज्यात जा, तिथं भाजप आहे का? केरळमध्ये आहे का भाजप? तुम्ही तामिळनाडूमध्ये जा, भाजप नाही. कर्नाटकामध्ये जा, भाजप नाही. आंध्रमध्ये जा, भाजप नाही. तेलंगणामध्ये जा, भाजप त्या ठिकाणी नाही. तुम्ही महाराष्ट्रात भाजप नव्हतं पण खोकी देऊन या ठिकाणी लोक खोलले गेले आणि सत्ता हातामध्ये घेतली गेली. केरळ तुमच्या गोव्यामध्ये तिथं काँग्रेसचं राज्य होतं पण माणसं फोडली गेली आणि ते राज्य हातामध्ये घेतलं गेलं. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं, भाजप नव्हतं, तिथेही माणसं फोडली गेली आणि ते सरकार ताब्यामध्ये घेतलं. उत्तर प्रदेशमध्ये भाजप होतं पण राजस्थानमध्ये नव्हतं, हरियाणामध्ये नव्हतं, दिल्लीमध्ये नाही, त्याच्याबरोबर पंजाबमध्ये नाही, झारखंडमध्ये नाही, पश्चिम बंगालमध्ये नाही. सवन देशाची यादी बघितली प्रांताची तर नाहीचं बहुमत आज लोकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या हातातून सत्ता घेतलेली आहे. याचा अर्थ हा स्वच्छ आहे की लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल हवा असताना त्या बदलाला शक्ती देणारे सेवा भावाचे सहकारी असण्याची गरज आहे आणि त्याची पूर्तता महाराष्ट्रात जर विचार केला तर आज विनाकारांनी केली हे जर सांगितलं तर त्यामध्ये काही आमची शक्ती होणार नाही. आणि म्हणून आपल्याला बदल करायचा आहे. तो बदल करायचा सत्ता मिळवण्यासाठी नाही, लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी. अनेक गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी दिसतात. एका बाजूनं काल प्रधानमंत्र्यांनी शेतीच्या संबंधी काही विधानं केली. कधी तुम्ही असं पाहिलं होतं की गेले काही दिवस आपण बघतो वर्तमानपत्रामध्ये टेलिव्हिजन फोटो बघायला मिळतात, लोकांनी रस्त्यात कांदा फेकून दिला, लोकांनी रस्त्यात टमॅटो फेकून दिले, कष्टाने शेतीमाल फेकवला आणि किंमत मिळत नाही म्हणून तो फेकून त्या ठिकाणी द्यावा लागतो. ही स्थिती आज महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक राज्यामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळते आणि हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. आणि हे चित्र बदलायचं असेल
ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांना साथ देणारे तो काँग्रेस पक्ष असेल, ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा हा शिवसेनेचा पक्ष असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य इतर डावे पक्ष या सगळ्यांची साथ आज देण्याची तयारी आहे. या सगळ्यांना एकच आवाहन करू आणि एकत्र करून उद्याच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाऊन आपलं म्हणणं मांडू, त्यांना विश्वास देऊ की देशाचं आणि राज्याचं परिवर्तन हे या ठिकाणी झालं पाहिजे. त्या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांची मदत निश्चितपणानं ताकदीनं जीवाभावानं मिळेल अशीच अपेक्षा आज या ठिकाणी करतो. आणि विनायकरांच्या त्या सगळ्या सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा अंतःकरणापासून स्वागत करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. तुम्ही गेले का? या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व नेते, कार्यकर्ते आणि विशेषतः लातूर जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचा आभार मानून या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो.